नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। मंत्रीपदावरून आमदार बच्चू कडू नाराज हे सातत्याने ऐकायला येतं, पण मंत्रीपद सर्वोच्च पद आहे का? मी लोकांचा प्रतिनिधी आहे म्हणून लोकांचं बोलणार, सरकारचं थोडीच बोलणार आहे, असं मत आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। दिव्यांग मंत्रालय झालं तेव्हा 10 वेळा मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत। देशातलं पहिलं दिव्यांगांचं मंत्रालय राज्यात झालंय, त्यामुळे मंत्री मोठा की मंत्रालय मोठं याचं मला उत्तर द्यावं। 2024 पर्यंत ब्रह्मदेव जरी खाली आला तरी बच्चू कडू मंत्री होणार नाही आणि मला द्यायचं कारण नाही, मी आहे यात समाधानी आहे। मला मंत्रीपद देणार नाही हे मला माहिती आहे आणि मी ते घेणारही नाही। पत्रकारांनी चूक कबूल करावी, ताकाला जाताना भांडं लपवलं हे बरोबर नाही। मी स्पष्ट बोलतो म्हणून मला बऱ्याच वेळेला तोटा झालाय, असं बच्चू कडू यांनी सांगितलंय। आता ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात। आम्हाला दाबण्याची कोणाची अजून अवकात नाही आहे। मंत्रीपद भेटलं नाही म्हणजे आम्हाला दाबलंही कुठं काही, मंत्रीपद म्हणजे काय सर्वोच्च पद थोडं आहे। आज आम्ही आमची जी भूमिका आहे त्या बाबतीत आम्ही कुठेही काही जरी असलो तर मी जे बोलणार माझ्या मनात जे असेल आणि जे लोकांची भूमिका आहे, लोकप्रतिनिधी म्हणतो ना आम्ही, लोकांचा प्रतिनिधी आहे, आम्ही लोकांचंच बोललो पाहिजे, सरकारचं थोडं बोललो पाहिजे। सरकारचं जे चांगलं आहे ते बोलतो ना, दिव्यांग मंत्रालय झालं, आम्ही धाडव शिंदे साहेबांचे आभार मानले, त्यांचा आम्ही सांगितलं का तुम्ही म्हणान तसं आम्ही आज जे आम्ही हवं इथे ते दिव्यांग मंत्रालय भेटलं। आम्ही शिंदे साहेबांचा आमच्या दिव्यांग बांधावर उपकारच आहे। या देशातलं जगातलं पहिलं मंत्रालय दिलं, जे चांगलं आहे ते चांगलं बोलू, पण लोकांचं प्रतिनिधी म्हणून लोकांचं बोल आम्ही बोललंच पाहिजे। त्याच्यात मी जरी उद्या मंत्री असलो आणि माझ्याही खात्यातला काही होत असं तर माझी भूमिका लोकांच्या प्रती असणं गरजेचं आहे। माझी भूमिका प्रशासन शासनाच्या भूमिकेने, प्रशासन शासन चांगलं असेल तर बोलूच ना। मी तुम्हाला माहीत नाही, मी राज्यमंत्री होतो, शिक्षण मंत्री, मी तेव्हा सरळ बोललो का आमचं प्रशासन अधिकचे ढप आहे, आमचं सरकार, मी राज्यमंत्री म्हणून पहिला मंत्री असं उत्तर देणार। आम्ही दिलं ते उत्तर, जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीसमोर गेलो पाहिजे। ती लपवता का? मग लपवली तर मग खरं पारदर्शकता येत नाही आणि ते भूमिका आमची मरेपर्यंत राहील। ह्याच तुम्ही अभ्यास पत्रकारांनी केलेला दिसत नाही, तुम्ही अभ्यास केला असता तर हा प्रश्न विचारला नसता। मला एक सांगा, लोकांना मंत्रीपद भेटलं आणि आमच्या म्हणण्याहून या देशात पहिलं मंत्रालय झालं, असे कित्येक मंत्री आता त्या मंत्रालयाचे होईल? मंत्री मोठं का मंत्रालय मोठं, मला तुम्ही उत्तर द्या। दावा सोडला ना, मी कितीकदा बोललोय, आता या 24 पर्यंत ब्रह्मदेव जरी खाली आला तरी बच्चू कडू मंत्री होणार नाही आणि मला द्यायचं कारणही नाही। आता मी पहिलेच बोललोय का मंत्रालय दिलं याच्यात आम्ही भरपूर समाधानी आहे। त्या दिव्यांगासाठी मंत्रालय ही मोठा क्रांतिकारी निर्णय आहे आणि तो निर्णय बच्चू कडूच्या भूमिकेमुळे झाला, याच्यासारखं सुदैव कुठं भेटतं का? मिळू शकत नाही म्हणत मी, ते देणार तर नाहीच असं वाटतं आणि दिलं तर मी घेणार नाही। आता विस्तार होतं का नाही होतंय, माझं काय मत आहे का हा विषय काही फार महत्त्वाचा नाही। मीडियामध्ये काय होतं आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टीत ब्रेकिंग पाहत राहता, ब्रेकिंग कधी कधी ब्रेकिंगच्या थोडंसं सारांश थोडंसं तिकडे पण वळत जा। आता मला वाटते आज उद्या जर सांगलीमध्ये दिव्यांग मेळावा आहे तर पहिले कसं होतं, एखादा नेता काय करायचा, एखाद्या जिल्ह्यात गेला ना तर तो पहिले पेपर बोलावत जाय, म्हणजे तिथला आळसा माहीत होत जाय तर काय आहे बाबा त्या जिल्ह्यामध्ये। तर तुम्ही आता आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी तर तुम्ही दिव्यांगाचं दाखवायला पाहिजे ना। तुम्हाला माहीत आहे दिव्यांगाची बातमी ब्रेकिंग होत नाही, हा तुमचा मोठा प्रॉब्लेम आहे। मी जर याच्यावर बोललो तर याच्यातलं महत्त्वाचं दिव्यांगाच्या काय अडचणी आहे, दिव्यांग मंत्रालय कसं असणार, दिव्यांगाच्या तुमचे काय धोरणं आता समोर असणार, हे काही प्रश्न तुमचा आला नाही। हेच तर दुर्दैव आहे ना, हेच तर दुर्दैव आहे ना। माझं काय म्हणणं आहे, तुम्ही पहिले ऐका, तुम्ही कबूल करा माझी चूक, मी कबूल करतो का नाही करत, मग असं स्पष्टपणा असला पाहिजे। ताकाले जायचं, भांडं लपवायचं हे तुम्ही करू नये। तुम्ही जनतेतले पत्रकार आहे, तुमचा वरचा देव काय करते तो तुमचाच काय म्हणते तिकडे संपादक, त्याला जाऊ दे चुलीत तिकडे, आपल्याला काही गरजच नाही आहे।
तुम्ही इकडे आहे ना, तुम्ही लोकांसाठी काय आहे भावना त्या स्पष्ट झाल्या पाहिजे. तुम्ही संपादासारखे वागायला लागले तर मग कसं होणार आहे? वा, भरपूर तोटा झाला मला. काय तोटा आहे म्हणून आता कडू आहे ना मी अटनावर, तेवढं तर भोगावंच लागेल मला आयुष्यभर.